ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने PhD उमेदवारांना आता नोंदणी दिनांकापासून पहिल्या 2 वर्षांसाठी 31,000 रुपये घरभाडे आकस्मिक खर्च दिला जाणार आहे. तर UPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन 10,000 वरून 13,000 करण्यात आले आहे. सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ नागपूर येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा ठराव घेण्यात आलाय. वित्त विभागाकडे या संदर्भात अधिक निधीची मागणी करण्याचे संकेत यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. बैठकीला महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार डांगे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपआयुक्त सिद्धार्थ गायकवाड, अविनाश गंधेवार, लेखाधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते.